उद्धव ठाकरे आता लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी हा मोठा निर्णय घेतलाय. पक्षाला मजबूत करण्यासाठी ते आता रस्त्यावर उतरतील. कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेणार आहेत. शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी आता उद्धव ठाकरे अवघा महाराष्ट्र पिंजून काढतील. या तासामधली एक मोठी अपडेट म्हणावी लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने त्यांच्या बैठका सेनाभवन असेल किंवा मातोश्री असेल इकडे सुरूच आहेत, मात्र आता ते महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहेत. वैभव परब याबद्दलची अधिक अपडेट देतील. वैभव, कधीपासून सुरू होईल हा महाराष्ट्र दौरा, कसं असेल नियोजन? अश्विन, पक्षाला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून पक्ष बळकट कसा करता येईल याची पूर्ण खबरदारी आहे, ती आता उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी सातत्यानं बैठका आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. मग ते छोटे छोटे पदाधिकारी असतील, मोठे नेते असतील, या सगळ्यांना मातोश्री आणि सेनाभवनला बोलून त्यांना मार्गदर्शन सध्या करतात. परंतु येत्या काही महिन्यांमध्ये किंवा दिवसांमध्ये पावसाळ्याचा अंदाज घेऊन उद्धव ठाकरे आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत आणि त्यासाठी जी तयारी आहे, त्या दौऱ्याची आखणी आहे, ती आता शिवसेनेच्या कार्यालयात सुरू झाल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे हा दौरा आहे तो मुंबईतून सुरू होईल आणि चांदा ते बांदा अशी संपूर्ण पाहणी आणि मार्गदर्शन शिबिर आहे ते उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील सहभागी होतील. अश्विन, वैभव धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.